नमस्कार, हांव श्रीकांत वेर्णेकर. खूप लोकांना रिक्वेस्ट आशिले की कोकण्यान एक व्हिडिओ करा आणि अगदी सिंपल भाषेन डायबिटीसा बद्दल सांगला. जास्तीत जास्त महिला लोक म्हणा, घरा जेवण करतले लेडीज म्हणा, महिला लोक त्यांना अंडरस्टँड जाऊ सारखे एकदम सिंपल लँग्वेज अशान डायबिटीसा बद्दल एक्सप्लेन करा. सो हांव जाल तितले इजिली सगळ्या कळसा ते डायबिटीसा बद्दल सांगू प्रयत्न करता. तर डायबिटीस जाऊक मेन कारण म्हणा इन्सुलिन रेजिस्टन्स. इन्सुलिन रेजिस्टन्स पायान सगळे रोग, बीपी, कॅलेस्ट्रॉल, पीसीओडी आणि मोटापा, सगळे हार्ट प्रॉब्लम, हे सगळ्याक बेस म्हणा फाउंडेशन म्हणून सांगला इन्सुलिन रेजिस्टन्स. तर इन्सुलिन रेजिस्टन्स हे कस जाता आणि किती जाता, हेका दोन कारण असतात. एक म्हणा एक्सेस ऑफ शुगर म्हणा, साखरी अंश आमगेल देहा भीतर जास्त जावचे म्हणे. असे विचार करा तुम्ही, आमगेल बॉडी शुगर तयार करना म्हणजे आता शुगर खंच्यान येवचे पडले, भायल्यान येवचे पडले. आता भायल्यान आमकां कितें दिसता, आपूण च्याक साखर घालनासतना पिता म्हण थोडं समज जाता, तसं साखर खाकर खावत ना न्ही. कशें आसा आमगेले पद्दत कशी आसा म्हणटा, ग्रेन्स. ग्रेन्स म्हणल्यार धान्य. आमी कितें करतात, इंडियन्स जास्त जास्त धान्य घेतात. धान्य म्हण सांगल्यार रायस, गहू, जळ, रागी, हे सगळे धान्या भितर येतात. तर सगळे धान्या भितर आमकां कितले जाय त्याच्या पेक्षा जास्त शुगर आसा. आता साखरीचे ग्लायसेमिक लोड म्हणजे साखरी अंश रक्ता भीतर वयचेले एकदम फास्ट. साखरीचे असा 65 ग्लायसेमिक लोड म्हणजे 65 स्पीडाचे ते ब्लडाक साखर वयता. त्याच्या नंतर येता मैदा. मैदाचे साधारण 58 असा स्पीड त्याचे. आणि थोडं कितें करतात, साखर नसताना आपण गोडाचे चहा पितात म्हणतात. गोडात बी ग्लायसेमिक लोड जे असा म्हणजे ब्लडा भीतर शुगर वयचेले असा ते लगभग 60 असा. थोडं कितें करतात, हनी म्हणजे मोव यूज करता आपण त्याच्या त्याची सुद्धा शुगर अंश 52 असा. आणि तुमगेले मैदाचे 56 असा. आणि गव्हाचे तुमगेले 49. आणि थोडं लोक मल्टीग्रेन्स आटा म्हणून हाटात, त्याची सुद्धा ग्लायसेमिक लोड जो असा तो अराउंड 50 असा. आणि थोडं कितकं जातं, कोणकी सांगलं म्हणून घेणं ऐकून घेणं, रागीचे बोळ कणकेचे, रागीचे पोळ कणकाचे असं सगळं करतात. रागी सुद्धा तुमगेले ग्लायसेमिक लोड 43 असा. आणि तसेच तुमगेले ब्राऊन राईस थोडं यूज कर म्हणतात. ब्राऊन राईसात सुद्धा ग्लायसेमिक लोड जो असा 41 असा. आणि तसेच जळाचे तुमगेले ग्लायसेमिक लोड जो असा 39 असा. आणि त्याच्या नंतर येतात आता मिलेट्स म्हणून थोडं लोक थोडं वापरतात, त्याची सुद्धा ग्लायसेमिक लोड जो असा 38 असा. म्हणजे अगदी काय म्हणतात, जो डायबिटीस कोणा असा त्याने एक टायमाक 10 ग्लायसेमिक लोडा वगैरे घेऊन जाणार म्हणून असा. म्हणजे टोटल ग्लायसेमिक लोड त्यांना 25 वगैरे जाणे म्हणून. आता मी सगळे ग्रेन्स खंचे ग्रेन्स जातले त्याची ग्लायसेमिक लोड 30 वरच असा. म्हणल्यानंतर मी राईस जेवला बी आमगेले शुगर वाढता आणि चपाती खालतरी वाढता, नाजाल्यार तिघेले जळाची खालतरी वाढटले कोण डायबिटीस अशी काय. आणि आम्ही कितें करतात, नेंटपणाच्या ना चडाक बरे शीत 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 नाजाल चपाती खावतात. आणि त्याच्या बरोबर कितें करतात, स्वीट्स कॉमनली स्वीट्स होता. त्या स्वीट्स कसल्या जाता, एक तर जास्तीत जास्त मैदाच्या जाता. मैदाक भरपूर साखर घालून केल्लो होता. आमगे जात्रे जाऊ का खं मिठाई दुकानाच्या जाऊ गेस्ट येल त्यांनी आम्ही हे थांडितात, जास्त स्वीट थांडितात. आणि एक म्हणतात, आजकाल 10-15 वर्षां परा सुद्धा डायबिटीस सुरू झाला. ते मेन कारण काय म्हणून सांगलं, त्यांचे इन्सुलिन रेझिस्टन्स किती बुद्धी वाढत का म्हणतात. ICMR इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ह्याच्या प्रमाणे कशा असं म्हणून सांगला, 2 वर्षा परापर्यंत अजिबात शुगर अलॉट ना. पण आम्ही कितें करतात, कोणते सैराग्र वयत असताना चॉकलेट्स घेऊन येतात. चॉकलेटा भितर भरपूर शुगर उरतात. आम्ही नेणपणाक त्यांना गोडशी खाऊ शिकयतात, ते बी भायले. त्याच्या नंतर कितें जाता, घरा भितर एक कसले फंक्शन आशिल्ले त्यांना केक हाडचेले एक समय आसा आमकां, केका भितर बी भरपूर शुगर उरतात. त्या टायमार कितें करतात, आमी तुमगेले कोल्ड ड्रिंक्स ते बी दितात येईल लोकांक. नाजाल्यार आम्ही भायर गेले त्यांना ताण लागले म्हणून घेणं तुगेले शियाळ पिसून घेणं कोल्ड ड्रिंक्स पितात. कोल्ड ड्रिंक्सा भितर बी भरपूर शुगर उरतात. 80% 80 चमचो एक टिना भितर एक तुगेले बॉटला भितर लगभग 80 ग्राम तुगेले शुगर उरतात. अशें करून त्या नंतर आता पिझ्झा बर्गर हे फास्ट फूड जे असतात तेतू भितर सगळे मैदाच्यान केलं होतं. आणि तेतू भितर नाका असलेले प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स सगळे घातिल्ल्यान प्रत्येक हे जे फूड आम्ही सकाळच्या सायज पर्यंत घेते असतात. आणि बिस्किट्स ब्रेड डोनट हे सगळे जे असा न्ही आम्ही जे खातात ते सगळे मैदाच्यान केल्ल्यान
न कळत अमकी जाता आमक एक्चुअली 20% कार्बोहायड्रेट्स जाय झाले होता आणि 80% भीतर प्रोटीन गुड फॅट विटामिन्स आणि मिनरल्स जाय झालो. पण आम्ही किती करू लागत 80% कार्बोहायड्रेट्स म्हणजे ग्रेन्स चीज नाला चपाती नाला मैदाची वस्तू नाला स्वीट असे करून 80% आमगेले कार्बोहायड्रेट्स होता आणि जे प्रोटीन आणि गुड फॅट आणि विटामिन्स मिनरल्स असले ते आम खाले 20% सुद्धा मिळणार. त्याच्या खाती किती जाता आजकाल खूप फास्ट वगैरे इन्सुलिन रेजिस्टन्स जाऊन लागला आणि इन्सुलिन रेजिस्टन्स एकपटी झाल म्हणलं सगळ्यांना डिसीज कारण इन्सुलिन रेजिस्टन्स. पण एक एकट्याक डायबिटीस पहिलं जाता, थोड्या लोकांक प्रेशर पहिलं जाता, थोड्या लोकांक पीसीओडी पहिलं जाता, थोड्या लोकांक कॅलोस्ट्रॉल पहिलं जाता, असे खंचे तरी एक स्टार्ट होता. त्यानंतर एका फाटल्यान एक एक घेऊन सगळ्या नमुन्याचे बिमार स्टार्ट होता. आता गुगलाचेर तुमका सर्च करा कळटले व्हाईट पॉयझन म्हणजे धवे विष जहर. व्हाईट पॉयझन म्हणतात तुम्ही टाईप करत तिथे भीतर शुगराचे शुगर असतात शुगराक व्हाईट पॉयझन म्हणतात. मैदा व्हाईट पॉयझन म्हणतात. व्हीट फ्लोर म्हणजे गव्हा पिठाक व्हाईट पॉयझन म्हणतात. त्यानंतर तुम्ही मीठ ह्याका व्हाईट पॉयझन म्हणतात. नंतर राईस व्हाईट राईस त्याक बी व्हाईट पॉयझन म्हणतात. आणि लास्ट आहे आता दूध दुधा बी व्हाईट पॉयझन म्हणतात. ते दुधाक किती व्हाईट पॉयझन म्हणता म्हणजे त्याचे अलग हा व्हिडिओ करतात नाला हे व्हिडिओ खूप लांब होतात. कारण गुगल असून भीतर तुम्ही सर्च केला व्हाईट पॉयझन म्हणजे इथलं सगळं येतं म्हणतात. तुम्ही खबर असून विष व्हाईट म्हणाल धव कलराचे जहर तुम्ही घेते असाल म्हणाल. सो आता तुम्ही किती करू जाय नेमट असताना सुद्धा ह्यांका जास्तीत जास्त राईस चपाती हे अवॉइड करू जाय. आणि भाजी देवान खूप नमुन्यात भाजी कंदवला तर ते भाजी जास्त खाऊक ते प्रोत्साहन करू जाय. आणि तुम्ही बी साधारण मॅक्झिमम सलाड भाजी हे सगळं जास्त खाऊ जाय आणि तुम्ही शीताप्रमाणे कमी करू जाय. आणि डायबिटीस जो असा त्यांनी एकट्यानंच आम्ही शुगर कंट्रोल करता हे रेडी केलं असा. हे कॅम्प करत असताना आम्ही खूप इथले रिसर्च करून स्टडी करून केलं असा. हे नट्स अँड सीड्स खाली किती सांग बदाम नंतर सनफ्लॉवर सीड्स तुम्ही गेले सोया सीड्स नंतर तुम्ही गेले पंपकिन सीड्स असं सगळ्यांना सीड्सच्या तयार केलं असा. हे सीड्सचे ग्लायसेमिक लोड हे सगळ्याच्या पिठाचे ग्लायसेमिक लोड खाली 7 असा. आणि शिताचे चढ हा सांगेल तुमका 60 असा. गव्हाचे राऊंड अबाउट 50 असा. आणि ह्याची खाली 7 असा. हे मी ह्याचे तुम्ही बॉडकन खावत नाला पोट्टू म्हणून खावत नाला चपाती म्हणून खाया हे खाते बोलर तुमका इन्सुलिन रेजिस्टन्स अशिल्याक बगी कमी जाताले. आणि जो मनशाक इन्सुलिन रेजिस्टन्स ना हेणी दिसातल्यान एक सांचे मैत्याक चपाती खावची बदली आमगेले शुगर कंट्रोल आटा तर खावत. आणि सकाळी मनशाचे जेवण कसे करू जाय म्हणून सांगा जेवणा भीतर 4 भाग. एक भाग सलाड खाऊ जाय आणि एक भाग तुम्हाला भाजीपाला खाऊ जाय आणि एक भाग ताती नाला निस्ते नाला चिकन हे सगळं खाऊ जाय. आणि पाव भाग खाली शीत कशी जाय का म्हणून सांगा शीत वाळील उरू जाय. मेन म्हणजे वाळील उरू जाय. आणि क्वांटिटी किती करा तर तुम्ही 100 ग्रॅम जेवचेला डेली जेवचेला त्याचे आणि तिथून एक चमच तूप घाला. त्यांनी किती जाता त्याची ग्लायसेमिक लोड साधारण 60 डायरेक्ट विसारून पावतात. आणि त्याच्या बरोबर तुम्ही गेले चपाती हे एग आणि चिकन निस्ते असं सगळं मिक्स असेल ना त्यांना आणि ग्लायसेमिक लोड कमी जाते. आरोग्य असेल लोकांक म्हणजे कसले प्रॉब्लेम नसले. आणि डायबिटीस असेल लोकांना जास्तीत जास्त तुम्ही गेले ग्लायसेमिक लोड तुम्ही गेले HbA1c 5.7 पर्यंत शीत जास्तीत जास्त शीत चपाती हे सगळं जास्तीत जास्त मैदाचे वस्तू स्वीट सगळं अवॉइड करू जाय एक झालं. आणि ताती बद्दल थोड लोकांक एक कॅलोस्ट्रॉल वाटता हे याच बद्दल खूप रिसर्च झाला. हे सगळं फाटले उलट आहे. आता नवीन लेटेस्ट रिसर्चच्या प्रमाणे तुम्ही दिसातल्यान 2 ताती खाल म्हणून काही काय प्रॉब्लेम ना. ते बी कोण वर्कआउट करतात तुम्ही गेले त्यांच्या जीवनशैली भीतर ऍक्टिव्ह जाऊन होतात त्याने 3-4 सुद्धा कमी करतात. आणि तो जिमा वेतात त्याने 6 पर्यंत खाल तरी काही प्रॉब्लेम जाणार. त्याच्या कारण ह्याच बद्दल खूप स्टडी झाला. आणि होल एग खाया म्हणून सांगतात कि त्या म्हणाल ते येलो पार्ट उडेन देणार ते टोटल होल एग भीतर कम्प्लीट किती जाय न्यूट्रिशन विटामिन्स मिनरल्स सगळं प्रोटीन A to Z तेथे भीतर मिळतात. तसं काय ना म्हणजे दिसातल्या 2 एग जर तुम्ही खाले तुम्हाला प्रोटीनचे हे पूर्ण जाता एक झाले. आणि चिकन खात असताना थोडं लोक सांगतात तेथून हे स्टेरॉइड उरता हे उरता इंजेक्शन देतात. तसं नवीन रिसर्चच्या प्रमाणे जे ते इफेक्ट जाऊचे पार्ट म्हणजे त्याचे लिव्हर चिकनाचे लिव्हर असते
नाही, तिथून भीतर जो भी ते नाकाशीर वस्तू उरता तिथून भीतर स्टोर झाला होता. सो चिकनचे त्यांना लिव्हर अजिबात खा नका, बाकी पार्ट खाल्लं म्हणजे ना प्रॉब्लेम झाला हे नवीन रिसर्च सांगते. असा तसं लिव्हर अजिबात खाणार एक झालं. आणि एक काम झालं, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करायचं नेक्स्ट बेस्ट मेथड म्हणून सांगा एक्सरसाइज. आज विशेष करणे कोणाकडे चालत तरी कसं एक्सरसाइज म्हणलं की वॉकिंग म्हणले जातं. पण वॉकिंगानं एक्सरसाइज ओके, पण त्यातूतल्या जास्त बेनिफिट ना. अगदी सगळे रोगाक तुमका बेनिफिट जाऊन जाय म्हणाल वेट नाही, म्हणजे वजन उकालचे. आता जिम्मा वजन जो काम करतात वजन उकालतात त्यातूतल्या किती जात का म्हणाल वेट ट्रेनिंग केलं की मसल्स येतात. मसल्स इकडे तुम्ही येऊ लागला तुमका. आता समज 25 ग्राम शुगर पहिले घेता पूर्ण होता, म्हणा 25 ग्राम तुम्ही इनफ होता, म्हणा तुमच्या एक गाडी तुमच्या 1000 cc ची गाडी असं म्हणून समजा. तुम्ही मसल्स एक्सरसाइज जर करत तुमच्या गाडी 1000 cc ना 1500 cc पर्यंत येतात. म्हणा तुमका कार्बोहायड्रेट्स जास्त घेतले तरी पचतात. किंवा का म्हणून सांगणार मसल्सक कार्बोहायड्रेट्स ऍब्झॉर्ब करचे कॅपॅसिटी उरता. त्याच्या खातीर इन्सुलिनाची जरूरत ना. आणि जसे तुम्ही एक्सरसाइज वाढते एक तास तर तुम्ही बरोबर एक्सरसाइज केले पण सगळे होम येऊन अंगा पुरे जाऊपर्यंत मसल्स सगळं पेन जाऊचे त्या पण तुम्ही एक्सरसाइज करते उलट डेली करते उलट एक दिवस आठवड्या एक दिवस सोन घ्या बाकी दिवस करते उलट तुम्ही गेले 1000 cc च्या 1500 2000 cc म्हणा तुमका 50 ग्राम शुगर खाल तरी काय फरक पडणार. तसे डेव्हलपमेंट जाते येतात. आता आठवड्या भीतर आठवड्यातल्या सहदिस कसे एक्सरसाइज करचे, खंच दिस आर्म्स एक्सरसाइज करचे, खंच दिस लेग्स एक्सरसाइज करचे, दिस चेस्ट एक्सरसाइज करचे, ह्याच्या बद्दल मी हा एक व्हिडिओ करतो. एक 2-3 दिवसात तरी त्याची व्हिडिओ करतात. तसे म्हणजे हर एक पार्टात एक एक दिस एक्सरसाइज द्यायचे. त्यातून खूप इतकं बेनिफिट असा. नंतर लास्ट म्हणून सांगणार फास्टिंग. हर एक थर्मामीटर कसे असं म्हणून सांगणार फास्टिंग म्हणजे उरतात उपवास म्हणजे. पण आम्ही उपवास म्हणजे किती करतात, शीत सोडतात, चपाती खातात, त्याच्यावर पायस नारळ फ्रुट्स असं सगळं काळ म्हणजे पोट पण करतात. ऍक्च्युली उपवास म्हणणार पोट खाली उरत म्हणजे. जसं कित करू लास्ट जेवण तुम्ही गेलं जातीतले बघी म्हणा 7 भीतर करू जा म्हणा. आता धंद्या पायन आमके जाता 7 भीतर जेवण जाणार. लास्ट 8 पर्यंत तुम्ही तुमचं जेवण कम्प्लीट करा. आणि सकाळी जो 7 तुम्ही तर जेवत सकाळी 9 नंतर तुम्ही गेलं ब्रेकफास्ट करा. म्हणजे किती झालं 14 तास गॅप झाले. राऊंड अबाउट मिनिमम 12 ते 14 तास ऍक्च्युली 16 तास गॅप उरत म्हणा ते सगळ्या साधना. पण ऍटलिस्ट एक 12 ते 14 तास तर तुम्ही रात्री 8 जेवला सकाळी 9-10 पर्यंत तुम्ही तुमच्या ब्रेकफास्ट करत लिव्हरक फुल्ल रेस्ट मिळता, पेनक्रियासक रेस्ट मिळता. आणि तिथून किती जाता एक नोबेल प्राईज विनिंग इंटरमिडियट फास्टिंग म्हणा असा ऑटोफेजी म्हणजे आमचे देह किती करता 12 तास कॅपा भीतर 6 तासा भीतर सगळे आम्ही खाल्ले जीर्ण करता. त्यानंतर देहाचे रिपेरिंग करू सुरू करतात. हे सुद्धा इंटरमिडियट फास्टिंग सुद्धा सगळे रोग बघी ते क्युअर जाऊक मदत मिळतात. असा ना 3 फॉर्म्युला एक शुगरा प्रमाणे खाऊचे प्रमाणे कमी करचे. नेक्स्ट म्हणाल वेट ट्रेनिंग कसे करचे ते घरा कसे करचे म्हणले तर हा पहिली बी एक व्हिडिओ घातला. आता नेक्स्ट व्हिडिओ भीतर एक दिवसा खंच पार्टाक कसे एक्सरसाइज करचे ते बी घालतलं. नंतर थर्ड म्हणून सांगाल फास्टिंग म्हणजे जास्तीत जास्त जेवणा भीतर म्हणाल 12 ते 14 तास गॅप दौरचे. आणि साधारण यंग शिल्या खाली 3 पटी एक म्हणतात ब्रेकफास्ट एक दनपार जेवण रात्री जेवण इतकंच करतात. मध्ये कसले मध्ये मिळेल त्यांना 11-1 थोडके ते खाले नंतर 4 वाजताना नाला 4-5 वाजताना किती खाले अशी करते उलट तुम्ही हे का लिव्हरा बी काम पडता पेनक्रियासा बी काम पडता. हे चोरडाक ऍक्टिव्ह असेल म्हणतात कॉलेज स्टुडंट पर्यंत ओके. त्यानंतर तुम्ही खाली 3च तुम्ही मील होत आहे. आणि वेरेज जो लोक सिनियर सिटीजन असतात 60 वर त्याने ऍक्च्युअली कशा पद्धत काम सांगा दिवसातल्या 2 पटी फुड घ्यायचे. एक साधारण सकाळी 10 वाजता ब्रेकफास्ट केल्यावर भरपूर पोट भरून खाऊचे. त्याच्यानंतर आमच्या स्पेशालिटी म्हणून सांगला हे बघी जीर्ण जाणार लगभग 1-3 चपाती खाले त्याच्याबरोबर 1-2 अंडी तरी खाले आणि तूप बी खावत सकाळी 10 पटी हा स्वतः त्याच्यात करतो. 10 वाजता मागे 1 पटी हे फूड घेतले त्यानंतर बद्द एक्सरसाइज मागे 5:30 ते 6:30 पर्यंत होता. 6:30 नंतर नाव ग्रीन कर अनेक पटी हा चपाती आणि किती तरी प्रोटीन भाजी असं सगळं घातलं. दोनच जेवण दौरलं नाही तुम्ही 60 अबाव असेल ना तर तुमका सगळे रोगाच्या ना. लास्ट सांगचं म्हणाल हे फोटो पळया. हे फोटो भीतर पहिले फक्त एकटत हो दोन्ही पहिले खाव पिव मजा कर नो एक्सरसाइज करतालो अनहेल्दी खाण करतालो आणि ह्या टायपान आशिलो. त्याच्यानंतर ते कळले व्हॅल्यू कितका म्हणजे ना हेल्थाचे. त्यानंतर हेल्दी फूड खाऊ लागलो आणि एक्सरसाइज करू लागलो तर कशी चेंज झाली पळया.
आता जो मनीस एक्सरसाइज करता, वेट ट्रेनिंग करता आणि हेल्दी फूड खाता, त्याका डॉक्टरा लायनी मेडिकल स्टोर्सा मुखार जाऊ का डॉक्टरा मुखार लायनी रावचे पडना. आणि जो मनीस वेट ट्रेनिंग करना, एक्सरसाइज करना आणि अनहेल्दी खाणे खाता, तेणे डॉक्टर क्लिनिका मुखार नाही मेडिकल शॉपा मुखार लायन रावचे पडटा. आता हे फोटो पळयात, दोघी लोकांक 74 एज, एकटी व्हीलचेअराचेर असा आणि एकटी 74 एजाचेर एकदम फायटिंग फिट असा. आता तुम्ही सोडिले, तुम्ही हेल्दी राहू जाय का पेशंट जाऊन राहू जाय, हे तुम्ही विचार करा. भारत माता की जय.